दीक्षाभूमीला भेट देणार आहेत आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत विजय वडेट्टीवार प्रसार माध्यमांशी बोलता. अशा म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत, कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून महागाई वाढवून लुटलंय. त्यामुळे जनतेचा एक आम्हाला काल मुख्यमंत्र्याच्या नावे एका बहिणी पत्र पाठवलं, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे. शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, तर आताच का सुचली निवडणुकीच्या तोंडावर? तर गेलेली पत काहीतरी सांभाळावी, कारण सपाटून मार खाला आहे विधानसभेमध्ये. तर ते केविलवाना तो प्रयत्न आहे आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. पण आपल्याला एक सांगतो की मी आता तो विषय मांडणार आहे, मराठवाड्यातील परभणी हिंगोली या भागातील नांदेड आपला विशेष करून जालना या भागामधून शेतकऱ्यांच्या 350 DP या चोरीला गेल्या, ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला 350 एका वर्षात, याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली, त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या. मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं. चोरी करायची परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती DP पुन्हा लावून द्यायची. काय करताय गृह खातं? 350 DP शेतकऱ्याच्या चोरी जातात, केवढा मोठा प्रकार. पण त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशनखोरीवर लक्ष आहे. याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही. आता आम्ही काढू एक एक भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे. मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे. मालाडची जमीन दिली, मेयर कोटेजांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका. पत्र दिलं सत्ताधारी आमदाराने, तरी पण देऊन टाकली. आता काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत सगळे मांडू. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने मोगल शेतकरी नुकसान भरपाई लाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे. तर संभाजीनगरमध्ये देखील 70% पीक विम्याचे पैसे हे पीक विमा कंपन्यांनी फेटाळलेले आहेत, कसं पाहता याकडे आणि काय नेमकं शेतकऱ्यांच्या संदर्भात? काल कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थुटून घेतली, आम्ही 15,000 कोटी दिलेत, मी माझ्याकडे सर्व आकडे आहे, यांनी GR काढला पण पैसेच दिले नाही, 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाहीत. आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याचे तर त्या पैशाचं तर पत्ताच नाही. 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले. हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत. आणि मग अशाच प्रकार यामध्ये पीक विमा कंपन्या पीक विमामध्ये झाला आहे. बीडमध्ये MIDC च्या जागेवर शेती केली, त्या MIDC च्या जागेच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्या शेत त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा पैसे कंपनीकडून. एवढा भोंगळ कारभार आहे. आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे. हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे, पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही कारण सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी आहे. नुकसान भरपाई जी आहे ती भोग शेतकऱ्यांकडून घेतली जाते, याबद्दल आपल्याला काय म्हणतात? नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट शेतकरी आहेत, त्यांची नुकसान भरपाई भोग शेतकऱ्यांकडून घेतली जाते, यामध्ये कुठेतरी सरकार अपयशी ठरतंय का? सरकारचं लक्षच नाही. सरकारचं लक्ष काही ना येऊन जाऊन खोटे नेरेटिव्ह खोटे नेरेटिव्ह, आता ह्याच्यावरच लक्ष आहे. यांनी खोटे नेरेटिव्ह सेट केला, यांनी त्या प्रकरणात खोटे नेरेटिव्ह सेट केला, आम्ही आता सावध झालो. काय सावध झालात? काय सावध झालात? काय खोटं नेरेटिव्ह आहे? तुम्ही स्वतः याची सुरुवात केली हे खोटं बोलण्याची, लोकांना फसवण्याची. तर हे सगळं काय आहे यामध्ये? या सरकारचं लक्ष कुठे नाही आहे आणि सरकारचे अनास्था सरकारचं दुर्लक्ष, त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे.
एक चंद्रपूर चरांगे यांनी एक विधान केले की 288 विधानसभा जागावर कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पारायचं या संदर्भातला निर्णय घेतला जाईल मराठा समाजाच्या बैठकीत. तो त्यांचा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आता जरांगे पाटील म्हणत असतील की कोणाला पाळायचं कोणाला ठरवायचं तर हे जनता ठरवेल. आम्ही त्याच्यावर काय बोलणार. त्यांच्या त्यांचं म्हणणं आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं तर हे याचा निर्णय जरांगे पाटील घेतात की जनता घेते हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरेल. राहुल गांधी वारकेले निमंत्रण दिले गेलेलं आहे त्यावर माजी खासदार रणजित निंबाळकरांनी म्हटले की राहुल गांधींनी कॅटवॉक करायला वारीमध्ये येऊ. माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांनी कॅटवॉक नाही नाही त्यांची फाटते. त्या निंबाळकरांना सांगतो मी तुमची का फाटते राहुल गांधींचं नाव घेतल्याबरोबर. तुमच्या डोक्यातच असतं आणि प्रेम आहे काय की हे तुमची भाजपा आता 10 वर्ष झाली सत्तेत आली कुठे होती त्या वारीतनं काय संबंध होता त्यांचा. तुम्ही मोठ्या नाका आणि कांदे सोलताय. हे सगळं जे काही वारीचा मार्ग असेल दिवसेंदिवस प्रशस्त करायचा वारींना सोयीसुविधा पुरवायचे हे कोणी केलं. तुमच्या आजोबांनी केलं काय. हे काँग्रेसनीच केलं. हे काय RSSनी केलं काय. त्यामुळं ते भ्रमिष्ठ झाले आहेत. त्यांना जळी स्थळी गांधीचं नाव घेतलं की त्यांना भीती वाटायला लागली. जसं त्यावेळेस धनाजी आणि संतांजींचं नाव घेतल्याबरोबर त्यावेळेस मोगलांची थरका पुडायची तशी भीती आता यांच्या डोक्यात राहुल गांधी म्हटल्याबरोबर यांच्या डोक्यावरचे केस उभे होतात. म्हणून त्या अनुसेपोटी त्यांनी हे असे स्टेटमेंट करतात. आम्ही वनमंत्र्यांशी बोललो लवकर बंदोबस्त करा काय ट्रान्सलोकेट करायचं असेल तर ते वाघ काढा कारण वाघाच्या टेरिटरीपेक्षा अधिकचे वाघ त्या ठिकाणी तयार झाले. त्यांची टेरिटरी कमी पडत आहे संख्या जास्त झाली जंगल कमी पडत आहे. असं म्हणतात की 12 मैलाचा एका वाघाला टेरिटरी लागते. आता वाघच वाघ झालेत तर एकामेकाच्या उरावर जाऊन बसतायत आणि उरावर बसून जर एखादा दुसरा वाघ नाही मेला तर माणसाला मारतायत. आता अनेक वाघ जखमी झाले आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. त्या जखमी वाघांना त्यांना असं वाटतं की आता आपल्याला शिकार जमते की नाही तर माणसावर शिकार करायचा आहे असाही प्रयोग तिथे झालेला आहे. त्यामुळं माणसाची शिकार करणाऱ्या हिंस्त्र वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे. विधान परिषद निवडणूक आहे काल फडणवीस म्हटलं की त्यांच्याकडे 9 उमेदवार निवडणुकीत यांचं पूर्ण संख्याबळ आहे. तर आज अजित पवार देखील म्हटले की मी कुठल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार नाही आमच्याकडे. ना आम्ही सांगितलं आत्ता आम्ही उमेदवारी मागे घ्यायचा प्रश्न आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे निवडणूक झाली तर होऊ द्या नाहीतर त्यांना पाहिजे असेल तर कुठला उमेदवार त्यांनी वापस घ्यावा. कोणाला ठरवायचं ते त्या महायुतीने ठरवावं. आम्ही काय कोणाला आमचा एकाकडे रोख नाही. त्यांनी आत्ता घेतली तर आम्हाला 3 द्यावं त्यांनी 8 घ्यावेत विशेष संपवावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी. ते आमचे दोनही निवडून येतील आमची आहे महाविकास आघाडीची आहे त्यामुळे दोनही निवडून येतील आणि आमचा तर निवडून आलाच आहे काँग्रेसचा. ती चर्चा काल भुजबळ साहेबांच्या बरोबर आमची झाली. ते तारीख कळवणार आहेत आठवड्यात होणार होती कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये ती असू शकेल. ती चर्चा सुरू आहे. लाडकी बहिणीच्या फॉर्मवर कितीही फोटो लावा युरियाच्या बॅगवर फोटो लावलेत आणि युरियाच्या बॅगवर फोटो लावल्यामुळं शेतकऱ्यांनी कशी जिरवली हे महाराष्ट्रातील माहिती विसरू शकत नाही. पुन्हा अधिक फोटो लावाल तर तुमची अधिक जिरवतील त्यामुळं त्या फोटोच्या भानगडीत पडू नका आमचा त्यांना सल्ला आहे. नाही तर तुमच्या फोटोवरच काय राग काढतील कारण ते चेहरे आता लोकांना नको आहेत. हे चेहरे पाहिले की लोकांचा संताप होते त्यामुळं उलट करण्यापेक्षा चांगलं काही होईल तर सद्बुद्धी त्यांना पंढरीच्या पांडुरंगाने द्यावी एवढीच त्यांना आमची विनंती.